तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखी कान्हे व्हिडिओमध्ये. इकडं आपले सीताफळाची बाग आहे, तर बागेचं पोझिशन तुम्हाला दाखवतो. तर आपण तिसरी फवारणी या ग्रुपावर आणि मल्टी मायक्रोन्यूट्रॉन घेतो आहे फवारणीतून. तर बघा, हे मायक्रोन्यूट्रॉन वापरतो आहे. तर ह्याचे रिझल्ट बऱ्यापैकी आहेत, चांगले आहेत. सेटिंगच्या सेटिंगच्या टायमिंगला हे फवारणी करायचं ह्यात तुम्हाला दिसेल. तर रिझल्ट वगैरे मस्त आहेत. आपली झाडाची पोझिशन कशी आहे ते दाखवतो. या ग्रुपावर टाकलेलं आहे, मायक्रोटन टाकतो आहे. तर ही फवारणी घ्यायची, STP ने आपण फवारणी करतो. तर आज आपण फवारणी कशा पद्धतीने करतो आहे, कसा घन चालला पाहिजे, कसं फवारा चालला पाहिजे, तर ती सांगणार आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब नक्की करा आणि शेजारचे बेल आयकन पण दाबा, जेणेकरून सगळ्या व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्या मोबाईलला येईल. तर बघा, ह्या पोझिशनची आपली बाग आहे. बघा, सेटिंग वगैरे मस्त होणार आहे आपल्या बागाला, कारण की हे जे पिवळा जे शेंडा दिसतोय ते आपण जे दाखवलं तुम्हाला मायक्रोटन आणि हे औषध, तर ते आपलं काम चांगलं करणार आहे. जे ही जी डेट असेल, तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो आहे मी, हा जी डेट असेल तर ती डेट मोठा पडणार आहे, आणि मोठा डेट पडल्यामुळं गळ कमी होणार आहे फळाची, आणि साईजला पण मदत होणार आहे, सेटिंगला मदत होणार आहे. तर बघा, कळी वगैरे भरपूर आहे आपल्या बागाला. कळी आता काय झालं, ह्या दोन वळीत टप्प्याने कळी निघते, जरा तिकडे ह्या वळीत जरा लवकर पाणी बसलेलं, डाळिंबामुळं जरा ताणबी लवकर बसला नव्हता आणि पाणीबी जास्त बसलेलं, त्याच्यामुळं ह्याला कळी लवकर उमाललेली. तर ह्या पोझिशनला कळी बघा, ह्या पोझिशनमध्ये तुम्हाला तिकडं घन आहे, पाईप आहे बघा, साधारणतः 600 फूट पाईप आहे. STP तर तुम्हाला दाखवलेलं आहे तिथं. एका जागेवर सगळं पूर्ण क्षेत्र आपलं डाळिंबाचं असेल, पलीकडं पेरू आहे, तर ते सगळे एका जागेवर कवर होत आहे सगळं. 600 फूट असल्यामुळं एका जागेवर आपण STP लावलेला आहे, आणि तिथूनच सगळं मटेरियल असेल, खत असतील, काही औषध असतील, तर ते एका जागेवरनेच फवारणी तो करतो आहे. तर असं नियोजन करा जेणेकरून जास्त त्रास होणार नाही. औषध गेलं की लगेच कालवायचं की औषध मारायचं चालू करायचं, हे लई टायमिंग जाणार नाही, आणि वाराही सुटायच्या आत दिवस मावळाच्या आत औषध मारून होतील. आता आपण तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगतो आहे औषध कधी मारायचं सीताफळाच्या बागाला. तर शेतकरी मित्रांनो बघा, दिवस मावळा चाललेला आहे आणि आपण औषध मारायचं चालू करतोय. ऊन कमी झालं पाहिजे, एकतर सकाळ सकाळ लवकर मारायचं, नाहीतर मग दिवस मावळल्या नंतर मारायचं चालू करायचं. उन्हाचं मारायचं नाही औषध, उन्हाचं जर औषध मारलं तर कॉर्चिंग येणार आणि तुमच्याशी कळी बऱ्यापैकी तुम्हाला गळलेली दिसणार. तर कळी गळ जास्त होते, कॉर्चिंग जर आलं तर कळी जास्त गळते. उन्हाचं औषध मारू नका, जेणेकरून जे हे होणार नाही, कॉर्चिंग येणार नाही आणि कळी गळणार नाही. तर बघा, बऱ्यापैकी सेटिंग वगैरे होणार आहे. आता ह्या पोझिशनला बाग आहे, कुठं शेंडा वगैरे जे कळीचा जे डेट असतो आहे तर ती बऱ्यापैकी पिवळा कुठं दिसत नाही, त्यामुळंच आपण हे मायक्रोन्यूट्रॉन आणि हे वापरतो आहे, तर रिझल्ट एक नंबर येणार आहे. आता हे बघा, हे घन आहे आपला सिंगल होलचा, ह्यात 3 होलचा पण येतो, आणि साधारणतः स्टिक एक 2.5 ते 3 फुटाच्या मापात स्टिक आहे बघा, हे तुम्हाला दिसेल. तर दाखवा तुम्हाला कसं चालतं आहे काय. तर काय करायचं, आधी औषध मारायच्या आधी हे जे पाणी असतंय का, तर ते पाणी ह्यातलं आधी काढून घ्यायचं, आधीचं जे औषध असतंय ते औषध काढून घ्यायचं आहे आणि नंतर फवारणी करायची, जेणेकरून आधीच औषधाचा काय परिणाम होऊ नये, त्यामुळे आधीचं पाणी औषध काढून घ्यायचं आहे आणि स्पेशल पाणी लावून नंतर मग ते काढून घ्यायचं आहे. आता ही तर बघा फवारा कसा चालतोय. असा फवारा चालला पाहिजे, बारीक दवबिंदू आले पाहिजेत बाहेर, आणि तुम्ही बघा पूर्ण एक साईडने जरी मारलं तरी दोन्ही साईडला पूर्ण हे होऊन जात आहे, आणि बारीक बारीक बघा आता पानावर तुम्हाला दिसत असेल, तर बारीक पद्धतीने व्यवस्थित सगळ्या कळी वगैरे आतल्या साईडला कळी असेल, ह्या कळी बघा व्यवस्थित बसतं आहे औषध. तर असं औषध बसलं पाहिजे, काय होतं रिझल्ट चांगला मिळतो. जे पाणी खाली पडलं नाही पाहिजे, टिपकं जे असतील तर ते टिपकं पडलं नाहीत पाहिजे,
हातपंप पाणी मारण्यापेक्षा ह्याने औषध व्यवस्थित बसतं. तर औषध बघा व्यवस्थित सगळ्या ह्याच्या अव बसतं व्यवस्थित, त्याच्यामुळं रिझल्ट औषधाचा आपल्याला चांगल्या प्रकारे मिळतो. तर ह्या पद्धतीने औषध मारायचं आहे, नसेल तर भाड्याने वगैरे कोणी पण अवेलेबल कुठल्या एरियात होऊन जातं, तर एस टी पी आणून अशा प्रकारचा जर सगळीकडं अवेलेबल असेल ज्या शेतकऱ्यांकडं, असा गण नसेल तर असा गण घ्या. सीताफळाला असा गण असल्यावर औषध व्यवस्थित बसतं आहे. आणि परत फळ मोठं झालं, हितागारी वाढली की आपल्याला काय होतं औषध मारता येत नाही, त्याच्यामुळं लांबक्या घणाचा लांबक्या स्टिकचा घण पाहिजे पुढचा तोंडाचा. आणि तीन ह्याचं पण मिळतं ह्यातलं, तर एक ह्याला पाणी कमी लागतं आणि तीन ह्याला जास्त लागतं, त्यामुळं एक ह्याचंच आणा. बघा औषध कसं बसतं व्यवस्थित, पूर्ण झाड धुक्याने हे झाल्याने होत आहे. तर बघा औषध बघा व्यवस्थित कळे हुई औषध कळेवी बारीक दवबिंदू वगैरे पानाव व्यवस्थित बसतं. तर व्हिडिओ कसा वाटला कसा नाही कमेंट करून नक्की सांग, आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब नक्की करा. तर बघा औषध मारून झालेलं आहे. तर तुम्हाला सांगितलेलं मी पूर्ण दिवस मावळ्याच्या टायमिंगला औषध मारायचं आहे. आता बघा दिवस मावळा लागलेला आहे आणि आपलं औषध मारून झालेलं आहे. तर ह्या पद्धतीनं ह्या टायमिंगला औषध मारायचं आहे. काय होतं जेणेकरून क्रॉसिंग वगैरे येत नाही. तर बघा आपलं औषध मारून झालेलं आहे, इकडं बाग आहे.